नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी मारिया भास्कर साळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। बघा मुलांनो, आपण बोलत असताना मधून मधून थांबत असतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात। विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे। आपण जी वाक्य उच्चारतो ती सर्व काही सारखी नसतात, काही वेळा आपलं विधान हे पूर्ण झालेलं असतं तर काही वेळा आपलं विधान अपूर्ण राहिलेलं असतं। उदाहरणार्थ, आज रविवार आहे, काल सुट्टीचा दिवस होता, हे आपलं वाक्य, हे आपलं विधान पूर्ण झालेलं आहे। परंतु आज रविवार, काल सुट्टीचा दिवस, हे आपलं विधान अपूर्ण राहिलेलं आहे। काही वेळा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो, कोठे गेला होतास, केव्हा आलास, अरे सुनू काय काम आहे, हे आपण प्रश्न विचारलेले आहे। तर काही वेळा आपल्याला उद्गार काढायचा असतो, शाबास, छान बोललास, वा खूप सुंदर, किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही, आपणास उदंड आयुष्य लाभो, अशा पद्धतीने आपण उद्गार काढत असतो। म्हणजे आपल्या बोलण्यातून आपला आशय आपण व्यक्त करत असतो, आपल्या बोलण्यातील चढ उतारानुसारच आशय हा व्यक्त होत असतो, आपलं बोलणं आपल्या आवाजातील चढ उतारानुसार एकमेकांना समजत असतो। पण लेखनामध्ये हे कसं कळणार? लेखन करत असताना, लेखनामधून आपले विचार मांडत असताना वेळोवेळी घ्यावा लागणारा जो विराम असतो, जी विश्रांती असते, ती विशिष्ट खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवावी लागते। त्या विशिष्ट खुणांना किंवा चिन्हांनाच विरामचिन्हे असे म्हणतात। जर आपल्या लेखनामध्ये ही विरामचिन्हे नसली तर आपल्या लेखनाला काही अर्थबोध होणार नाही। वाक्य कोठे सुरू झाले, वाक्य कोठे संपले, ते कसे उच्चारायचे, याचा आपल्याला काहीच अर्थबोध होणार नाही। म्हणूनच इयत्ता 8वी शिष्यवृत्ती प्रथम भाषा मराठी विषयामध्ये आपण विरामचिन्हे या घटकाचा अभ्यास करणार आहोत।